गुड मॉर्निंग फ्रेंड। काल अपन कई प्रॉपर्टीज पाहिले होते। अपन नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया। कालच्या याच्यामध्ये आपण तीन प्रॉपर्टी बघितल्या होत्या। प्रॉपर्टी टू त्याच्यामध्ये तीन आहे बघा। साइन इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स एक्स फॉर एक्स बिलोंग्स टू मायनस वन कॉमा वन। सेकंड आहे टॅन इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स एक्स फॉर एक्स बिलोंग्स टू आर। थर्ड कोसेक इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स एक्स फॉर मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन। ठीक आहे, तर पहा साइन इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स एक्स। हे तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेला प्रॉपर्टी येत नाहीत, पण तुम्हाला सर्व प्रॉपर्टी आणि थिअरी समजणं गरजेचं आहे, याच्यावरतीच प्रॉब्लेम डिपेंड असतात। आता एक कंडिशन आहे एक्स, ज्याच्यामध्ये एक्स आपण यूज केले ते कशामध्ये ह्या डोमेन मध्ये पाहिजे। ठीक आहे, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो मायनस वन इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन। ठीक आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मायनस वन आणि वनच्या मध्ये पाहिजे। ठीक आहे, कंडिशन ती आहे। आता याच्यामध्ये जे एक्स आलेलं आहे टॅन मध्ये ते एक्स बिलॉंग्स टू आर, आर म्हणजे काय रिअल नंबर। ठीक आहे, आता याची ह्या रेंज मध्ये काय असावी किंमत तुम्हाला माहिती। टॅनचा फॉर्म्युला काय, टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पाहिली तर याची व्हॅल्यू झिरो, आता हीच रेंज पहा म्हणजे झिरो पासून ते वन पर्यंत किंवा झिरो पासून ते मायनस वन पर्यंत हीच रेंज। ठीक आहे, आणि कॉसची सुद्धा हीच रेंज आहे झिरो पासून वन पर्यंत। ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण ह्या दोन्हीचा रेशो घेतो तो रेशो झिरो पासून ते इन्फिनिटी पर्यंत येतो। ठीक आहे, झिरो पासून ते इन्फिनिटी पर्यंत येतो, म्हणून इथं काय एक्स बिलॉंग्स टू आर रिअल नंबर जो काय असेल तो ह्या रेंज मध्ये नसणार आहे। ठीक आहे, फक्त याची व्हॅल्यू जी आहे साइन ची ती व्हॅल्यू मात्र मायनस वन टू वन च्या ह्या रेंज मध्ये आहे। ठीक आहे, आता तिसऱ्या याची कंडिशन पहा मॉड ऑफ एक्स जे आहे। ठीक आहे, मॉड म्हणजे याची व्हॅल्यू जे बी निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, पण त्याची व्हॅल्यू जी असेल एक्स सी ही वन इक्वल टू असेल किंवा वन पेक्षा जास्त असेल। ठीक आहे, त्या कंडिशन्स आहेत, त्याच्याकडे त्या जास्त तुम्ही लक्ष देऊ नका। फक्त आता प्रूव्ह कसं करतो बघा, मी पा प्रूफ मध्ये पहिलं पाहूया, बाकी तुम्ही दोन सॉल्व करायचे किंवा प्रूव्ह करायचे। पा पहिलं लेट, आता हे जे आहे त्याला आपण वाय ग्रे धरूया। साइन इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू वाय। ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे साइन इनवर्स जे आहे ते इकडे गेल्यानंतर काय होईल, हे मायनस एक्स इथं राहील, याला आपण साइन वाय। ओके, आता बघा एक्स इज इक्वल टू हे मायनस साइन इकडे तरी जाते आपण मायनस साइन वाय। आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती बघा, तुम्हाला परत सांगितलेलं साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा किंवा टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा
ठीक है। पण cos चा रिलेटेड आपण जर बघितलं तर cos minus थीटा इज इक्वल टू cos थीटा, इथं माइनस साइन नाही, ठीक है। तर याच्यानुसार हा पहिला फॉर्म्युला जो आहे त्याच्यानुसार काय होईल, याला आपल्याला साइन माइनस y थीटा, ठीक है, हे x। आता पहा जसं आपण साइन इनवर्स इकडे गेल्यानंतर साइन y झालं तसं आता साइन इकडे आल्यानंतर इनवर्स होईल, दॅट इज साइन इनवर्स x इज इक्वल टू माइनस y, ठीक है। आता पहा हे माइनस साइन आपण इकडे लिहू शकतो किंवा याला मी असं लिहू शकतो पहा y, देअरफोर y इज इक्वल टू माइनस साइन इनवर्स x, ठीक है। पण y आपण काय ब्रेक धरलेले साइन इनवर्स माइनस x, म्हणजे इथे जर व्हॅल्यू ठेवली आपण y ची साइन इनवर्स माइनस x इज इक्वल टू काय लिहितो आपला माइनस साइन इनवर्स x, ठीक। तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, जर समजा साइन इनवर्स असेल आणि त्याची व्हॅल्यू जर माइनस x असेल तर ते माइनस x इकडे येते, ठीक आहे, त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये, हे लक्षात ठेवा। आता आपण मी तुम्हाला होमवर्क देतो, तुम्ही हे दोन्ही जे आहेत खालचे याच्या प्रमाणात सॉल्व करायचे, 100% तुम्हाला जमते। आणि जेवढे मी प्रॉब्लेम घेतलेले थेरम घेतलेले किंवा अशा प्रॉपर्टीज ज्या घेतलेल्या आहेत तुम्ही एका वहीमध्ये व्यवस्थित त्याच्या नोट्स तयार करा, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, प्रॉपर्टी थर्ड त्याच्यामध्ये पहिली आहे बघा कॉस इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स एक्स फॉर एक्स बिलॉंग्स टू मायनस वन कॉमा वन, जसं की मगाशीच मी सांगितलं तुम्हाला ही कंडिशन, ठीक आहे। नंतर आहे सेकंड इनवर्स माइनस एक्स इज इक्वल टू पाय माइनस सेक इनवर्स एक्स फॉर मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन, आणि थर्ड आहे कॉट इनवर्स माइनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉट इनवर्स एक्स फॉर एक्स बिलॉंग्स टू आर, ओके। पण जसं आपण मला सॉल्व केले सॉल्व करायचे आपल्याला ते प्रूव करायचे प्रूव, त्याच्यामधलं पहिलं पाहूया आपण ले, जसं मागाशी आपण हे जे आहे पहिली टर्म किंवा एलजेस त्याला आपण वाय ग्रेड धरलं होतं तसं इथं आपण वाय ग्रेड धरूया, कॉस इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू वाय, ठीक आहे। हे कॉस इनवर्स इकडे गेलं मायनस एक्स इज इक्वल टू कॉस वाय, आता हे मायनस साइन इकडे घेऊ आपण एक्स इज इक्वल टू मायनस कॉस वाय, ठीक आहे। आता मगाशी जे मी फॉर्म्युला लिहिले होते ते फक्त कशासाठी होते, एक साइन आणि टॅन म्हटल्या तुम्हाला लिहितो साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा, त्याच्यानंतर टॅन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा, आणि कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा। पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे कॉसचा अँगल निगेटिव्ह जरी असेल तर त्याच्या व्हॅल्यूवरती परिणाम होत नाही, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे। पण साइनच्या आणि टॅनच्या संदर्भात मात्र तसं नाहीये, जर समजा त्याचे अँगल निगेटिव्ह आले
वैल्यू जे है निगेटिव माइनस साइन जे है एंगल मल्टीप्लिकेशन मे हो त्रिकोनोमेट्रिक फंक्शन साइन चाहिए टैन चाहिए तस कॉस नहीं बार ठीक है फॉर्मुला ही तसा अपने मगर जस लिखल होता इत जस की लिखो अपन माइनस साइन वाय होता मगाशी तो साइन माइनस वाय कारण तुम्हारा फॉर्मुले लिखुन दिले ठीक है पर दुसरा पर्याय निगेटिव साइन तो नको आप अपन का ऑल सिल्वर टिकट का उपयोग होर समझा कॉस पाय माइनस वाय जर घ समझा ठीक है आता पहा कॉस तो आज ओरिजिनल डिस्टर्ब नहीं पाय कॉस तो कॉस रहते आता पाय माइनस वाय जे है तो कुछ क्वार्टर मध्य आल सेकंड क्वार्टर मे सेकंड क्वार्टर मे कॉस कसा निगेटिव निगेटिव साइन निघून जाईल पहा रिवर्स मे तुम्हें फॉर्म्यूला अप्लाय करा कॉस पाय माइनस वाय जर पाला तो फॉर्म्यूला यूज किया तो माइनस कॉस वाय ठीक है जे माइनस साइन है तो निगुन गए एक्स इज इक्वल टू कॉस पाय माइनस वाय ठीक है आता पहा अपन इकड़े घे कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय माइनस वाय ठीक है आता अपने अस पाजे अपन वाई इकड़े घेला इकड़े घे वाय इज इक्वल टू पाय माइनस कॉस इनवर्स एक्स ठीक है आता वाय काय करेल आपण कॉस इनवर्स माइनस एक्स म्हणजे आपण लिहू शकतो कॉस इनवर्स माइनस वर्स एक्स ठीक है तर बाकी तुम्ही असं गृहीत धरून जी टर्म आहे ही याला वाय काय करायचं दोन्ही असो ठीक है नंतर सॉल्व करत नाही तर 100% तुमचं येईल ठीक है नाहीला तर तुम्हाला सांगू शकतो आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघू हे दोन्ही तुम्ही सॉल्व करायचे प्रॉपर्टी फोर त्याच्यामध्ये पहिली आहे बघा साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू फॉर एक्स बिलोंग्स टू माइनस वन कॉमा वन टैन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू फॉर एक्स बिलोंग्स टू आर आणि थर्ड आहे कोसेक इनवर्स एक्स प्लस सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू फॉर x is greater than or equal to 1 okay pa prove karto mi pahili property let apan hech greet karuya sin inverse x is equal to y ठीक है आता x इज इक्वल टू साइन y अपन याला काय करता येईल कॉस इनवर्स x चे टर्म पाहिजे आपल्याला ठीक है अपन याला कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊया याला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या क्वार्टर मध्ये सर्व पॉझिटिव असतात आपल्याला पॉझिटिवच पाहिजे फक्त कॉस पाहिजे म्हणजे कॉस पाय बाय टू माइनस वाय असं लिहिता झालं ठीक है आता आपण काय करूया कॉस जे आहे तिकडे घेऊ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू
माइनस वन, ठीक है, वाई ग्राम में आप वाई प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाई बाय टू, ठीक है। आता वाई च्या ऐवजी आपण काय गृहीत धरलं होतं, साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाई बाय टू, ओके। अतिशय सोपा असे प्रॉपर्टीज आहेत, तुम्हाला सर्व प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्यात जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना किंवा तुम्हाला सीईटी ला ज्यावेळेस ऑब्जेक्टिव असतात ते सॉल्व करताना हे उपयोगी पडाव, ठीक आहे। तर इथं आपण स्टार्ट करूया, काल आपण टेस्ट घेतली होती, भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचे पेपर व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत, फक्त एकच सूचना आहे मला, ते एक दोन दिवस त्या तुम्ही जे फोटो कॉपीज पाठवलेले आहेत किंवा फोटो काढून पाठवलेले आहेत ते डिलीट करू नका तुमच्या व्हॉट्सअपवरून, जर तुम्ही जर डिलीट केलं ते मला दिसणार नाही, ठीक आहे, आणि चेक करायला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे दोन दिवस तुम्ही किमान ते डिलीट करू नये व्हॉट्सअपवरून, ठीक आहे। आता लगेच उद्यापासून आपण फिजिक्सचे लेक्चर सुद्धा सुरू करूया, ठीक आहे, तरी आपण स्टॉप करूया।